स्वलर एन गाईज वेलकम बॅक ट्रॉन द व्हिडिओ सोगत जसं तुम्ही कॅप्रॉन वनच्या स्ट्रॅटेजी व्हिडिओवर एवढं प्रेम दाखवलं एवढं तुम्ही त्या व्हिडिओला सपोर्ट केलात भरपूर मुलांना ती व्हिडिओ हेल्पफुल वाटली होती सो त्याचप्रमाणे मी आत्ता घेऊन आलो आहे हाऊ टू मेक कॉलेज लिस्ट फॉर कॅप्रॉन टू वन ऑफ द बेस्ट स्ट्रॅटेजी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन्ही कंडिशन एक्सप्लेन करणार आहे म्हणजे ज्या मुलांना कॅप्रॉन वनमध्ये कॉलेज मिळालं होतं त्या मुलांनी कशी कॉलेजची लिस्ट बनवायचे आणि ज्या मुलांना कॅप्रॉन वनमध्ये कोणतंही कॉलेज नव्हतं अलर्ट झालं होतं सो त्या मुलांना कशी कॉलेजची लिस्ट बनवायचे सो हे मी सगळं तुम्हाला एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे सो ही व्हिडिओ तुम्हाला शर्टपर्यंत बघायची आहे सो कारण की ही व्हिडिओ खूपच हेल्पफुल होणार आहे तुमच्यासाठी सो या व्हिडिओला शर्टपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही लाईक नसेल गेलं लवकरात लवकर तुम्ही लाईक करून घ्या आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण की असंच मी तुम्हाला हेल्पफुल व्हिडिओज प्रोव्हाइड करत असतो सो चला या व्हिडिओला सुरुवात करूया सो आता आपल्याकडे दोन टाईपचे कॅन्डिडेट आहेत कॅन्डिडेट नंबर वन असे आहेत ज्या मुलांना कॅपराउंड वनमध्ये एखादं कोणतं तरी कॉलेज अलॉट झालं होतं आणि त्या मुलांनी बेटरमेंट ऑप्शन चूज करून जी पण त्यांची थाउजंड रुपीज सीट ॲक्सेप्टन्स फी आहे ती त्यांनी पे करून कॅपराउन टू मध्ये पार्टिसिपेट केले सो ती आहेत कॅन्डिडेट नंबर वन आणि कॅन्डिडेट नंबर टू आहेत ज्या मुलांना कॅपराउंड वन मध्ये कोणतंही कॉलेज अलॉट झालं नव्हतं ती आहेत आपले कॅन्डिडेट नंबर टू आता ह्या कॅन्डिडेट नंबर टू मध्ये मी त्या पण मुलांना ह्याच्यामध्ये इन्क्लूड केले ज्या मुलांना कॅपराउंड वन मध्ये कॉलेज त्यांना अलॉट झालं होतं पण त्यांनी त्यांची सीट ॲक्सेप्टन्स फी म्हणजे थाउजंड थाउजंड रुपीज त्यांनी पे केले नव्हते सो त्या पण मुलांना मी ह्याच्यामध्ये इन्क्लूड केले आता त्या मुलांनी मी ह्याच्यामध्ये इन्क्लूड का केलं आहे कारण की त्यांना कॅप्रॉउ वनमध्ये कॉलेज अलॉट झालं होतं बट त्यांनी थाउजंड रुपीज पे नाही केल्यामुळे त्यांची जी वन ती सीट रिझर्व राहणार नाही आहे सो त्यामुळे तुमचे जे कॉलेज अलॉट झालं होतं त्याचा काहीच फायदा नाही होणार म्हणजे त्याचा अर्थ हाच झाला की तुम्हाला कॅप्राउंड वनमध्ये कोणतंही कॉलेज अलॉट झालं नव्हतं सो त्या पण मुलांना मी ह्या सेकंड कॅन्डिडेट त्या टाईपमध्ये इन्क्लूड केले आता जर तुम्ही टाईप वनमध्ये लाय करत असाल म्हणजे जर तुम्ही सीट ॲक्सेप्टन्स फी पे करून बेटरमेंट ऑप्शन चूज करून कॅप्रॉम टूमध्ये जर तुम्ही पार्टिसिपेट करत असाल तर तुम्हाला कॉलेजची लिस्ट कशी बनवायची आहे तर ते मी तुम्हाला आता सांगतो आहे सो so बघा जर तुम्ही बेटरमेंट ऑप्शन चूज करून थाउजंड रुपीज पे केले असतील म्हणजे तुम्ही कॅप्रॉन वनची सीट तुम्ही रिझर्व केली आहे so सो तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे म्हणजे जरी तुम्हाला कॅप्रॉन टूमध्ये कोणतंही कॉलेज अलॉट नाही झालं तरी तुम्ही परत कॅप्रॉन वनचा कॉलेज घेऊ हो शकता बट जर तुम्हाला कॅप्रॉन टूमध्ये एखादं कोणतं तरी कॉलेज अलॉट झालं आणि ते जर तुम्हाला नाही घ्यायचं असेल आणि परत जर तुम्ही तुम्हाला कॅपराउन वनच्या कॉलेज तुम्हाला परत घ्यायचा असेल तर ते तुम्ही करू शकत नाहीये कारण की तुम्हाला ऑलरेडी कॅपराउन टूमध्ये मध्ये कोणत्या ना कोणतं तरी कॉलेज अलॉट झालेलं आहे सो त्यामुळे तुम्ही परत मागे येऊन कॅपराउन वनचा कॉलेज घेऊ शकत नाहीये सो त्यामुळे मी तुम्हाला काय सांगतो की तुम्हाला जी पण तुम्ही टू जी कॉलेजची लिस्ट बनवाल ती तुम्हाला एकदम छोटी बनवायची आहे जे पण तुम्हाला कॅपराउन वनमध्ये मध्ये कॉलेज मिळालं होतं त्याच्यापेक्षा बेस्ट कॉलेजेस त्याच्यापेक्षा वरचे कॉलेजेस तुम्हाला ॲड करायचे आहेत आता फॉर एक्झाम्पल कसे तुम्हाला कॉलेजेस ॲड करायचे आहेत ते पण तुम्हाला एक लिस्ट दाखवणार आहे फॉर रेफरन्स बट तुम्हाला हे पॉईंट्स तुम्हाला सांगतो की नक्की तुम्हाला काय काय आहे आणि तुम्हाला एक अजून सांगून ठेवतो की तुम्हाला लो कॉलेजेस ॲड नाही करायचे जे तुम्हाला कॅप्रॉम वनमध्ये कॉलेज मिळालं होतं त्याच्यापेक्षा तुम्हाला लोअर कॉलेजेस ॲड नाही करायचे जे तुम्हाला कॉलेज पाहिजे जे तुम्हाला कॉलेज घ्यायचं आहे तर तेच कॉलेजेस तुम्हाला कॅप्रॉम टूच्या लिस्टमध्ये ॲड करायचे आहेत कारण की जसं मी तुम्हाला आता रूल्स एक्सप्लेन केले की जर तुम्हाला कॅप्रॉन टूमध्ये एखादं कोणतं तरी चुकून लोअर कॉलेज जरी अलर्ट झालं तर तुम्ही परत कॅप्रॉम वनचं कॉलेज घेऊ शकत नाही आहे सो so, ह्याचा अर्थ काय झाला तुमची बेटरमेंट झालीच नाही बेटरमेंटचा अर्थ काय होतो की तुम्हाला कॅप्रॉम वनपेक्षा एक बेटर कॉलेज मिळावं त्याला आपण बोलतो बेटरमेंट सो so, जर तुम्हाला एकदम लोअर कॉलेज मिळालं कॅप्रॉन वनपेक्षा सो so, त्यामुळे तुमचं बेटरमेंट होणारच नाही सो तुमचा कॅप्रॉम वनला येऊ टूला येऊन काय फायदा सो त्यामुळे मी so, तुम्हाला काय सांगतो की जे पण तुम्हाला कॉलेजेस पाहिजेत जे पण तुम्हाला कॅप्रॉम वनमध्ये कॉलेज मिळालं होतं त्याच्यापेक्षा बेटर कॉलेजेस त्याच्यापेक्षा बेस्ट कॉलेजेस तुम्हाला कॅप्रॉम टूच्या लिस्टमध्ये ॲड करायचे आहेत ओके ते एवढे पॉईंट्स तुम्हाला समजले असतील आता मी तुम्हाला काय कॉलेजचे लिस्ट दाखवतो एक, एक रेफरन्स म्हणून म्हणजे तुम्हाला अजून बेटर समजेल की तुम्हाला कॅप्रॉन टूमध्ये कशी कॉलेजचे लिस्ट बनवायची सो so, इकडे तुम्ही बघू शकता ही माझी एक कॉलेजची लिस्ट आहे म्हणजे मी ही कॅप्रॉन वनसाठी अपलोड केली होती आणि या कॉलेजच्या लिस्टमध्ये मी तुम तुम्ही इकडे बघू शकता इकडे मी भरपूर काही पुण्याचे कॉलेजेस ॲड केलेत कारण की मला पुण्यामध्येच ॲडमिशन पाहिजे होतं सो त्यामुळे माझ्या पर्सनलच्या रेंजच्या अकॉर्डिंग मी एवढे कॉलेजेस सगळे ॲड केलेत आता ह्या कॉलेजपैकी मला थर्टीन प्रेफरन्स नंबरचं कॉलेज अलॉट झालं मराठवाडा मित्रमंडळ हे जर मला कॉलेज अलॉट झालं तर मी कॅप्रॉन टूसाठी कशी कॉलेजची लिस्ट बनवेन तर तुम्ही इकडे बघू शकता सो ही माझी कॅप्रॉन ची कॉलेजची लिस्ट आहे आता आपण दोन्ही लिस्टला आपण कम्पेअर करूया की कॅप्रॉन वनच्या लिस्टमध्ये आणि कॅप्रॉन टूच्या लिस्टमध्ये नक्की काय डिफरन्स आहे सो तुम्ही इकडे बघू शकता मी इकडे किती पुण्याचे कॉलेजेस ॲड केलेत आणि इकडे मी कमीत एकदम खूप कमी पुण्याच्या कॉलेजेस ॲड केलेत तर असं मी का केलं कारण की बघा मला हे ऑलरेडी कॉलेज ॲड अलॉट झालं होतं म्हणजे हे जर मला कॉलेज अलॉट झालं आहे ह्याच्यापेक्षा मला बेटर कॉलेज कॅप्रॉन टूमध्ये अलॉट होऊ शकतं आणि मी ह्याच्यापेक्षा लोअर कॉलेजेस इकडे ॲड ॲड केले आहेत का ह्याच्यापेक्षा लोअर कॉलेजेस मी इकडे ॲड केलेले नाही आहेत म्हणजे जे मला कॉलेज पाहिजेत आता मला असं वाटतंय की मला हे कॉलेज अलॉट झालं म्हणजे मला कॅप्रॉन टूमध्ये ह्याच्यापेक्षा अजून काही बेटर कॉलेजेस म्हणजे ह्याच्यापेक्षा वरचे कॉलेजेस अजून मला अलॉट होऊ शकतील सो त्यामुळे मी कॅप्रॉउ टूमध्ये फक्त जे मला कॉलेज पाहिजे आहेत जे मला कॅप्रॉन वनमध्ये कॉलेज अलॉट झालं होतं त्याच्यापेक्षा बेटर कॉलेजेस मी इकडे कॅप्रॉन टूच्या लिस्टमध्ये ॲड केलेत मी लोअर कॉलेजेस ॲड केलेत का तर नाही केलेत मी फक्त जे मला कॉलेज पाहिजेत जे बेटर कॉलेजेस आहेत तर तेच फक्त कॅप्रॉम टूच्या लिस्टमध्ये ॲड केलेत आणि आता बऱ्याच मुलांनी इकडे प्रश्न असतो की दादा कॅप्रॉम वनमध्ये जे आपल्याला कॉलेज अलॉट झालं होतं तर तेच आपल्याला कॉलेज परत कॅप्रॉम टूच्या लिस्टमध्ये आपल्याला ॲड करायचं आहे का आपल्या कॉलेजच्या लिस्टमध्ये तर तुम्हाला कॅप्रॉम टूच्या लिस्टमध्ये ॲड करायचं नाही आहे आता बरीच मुलं अशी बोलतील की दादा तू तर असं बोलतोय की आपल्याला कॅप्रॉम वनमध्ये जे आपल्याला कॉलेज मिळालं होतं तेच परत आपल्याला कॅप्रॉम टूमध्ये ॲड करायचं नाही आहे पण जे आता तुम्हाला लिस्ट दाखवतोय त्या लिस्टमध्ये तर आपल्याला शेवटच्या प्रेफरन्समध्ये बघायला मिळते की जे मला कॅप्रॉम वनमध्ये कॉलेज अलॉट झालं होतं तेच कॉलेज परत मी इकडे ॲड केलं आहे सो मी इकडे हे स्वतःहून ॲड केलेलं नाही आहे हे बाय डिफॉल्ट सी डी सेलनी मला हे ॲड करून दिलेलं आहे आता हे ॲड करून का दिलं आहे कारण की बघा आपण सीट ॲक्सेप्टन्स फी भरली होती म्हणजे थाउजंड रुपीज पे केले होते आणि ह्याच्यामुळे आपल्याला कॅप्रॉम वनची सीट आपली रिझर्व्ह झाली होती म्हणजे ह्याच्यामुळे काय झालं की सीई डी सेल काय केलं सीई डी सेलनी जे आपल्याला कॉलेज अलॉट झालं होतं तेच आपल्याला बाय डिफॉल्ट कॅप्रॉम टू चॅलेंजमध्ये दिलं असेल ठीक आहे म्हणजे जेव्हा तुम्ही कॅप्रॉन टू ची लिस्ट बनवायला घ्याल त्या तेव्हा तुम्हाला त्याच्याकडे बघायला मिळेल की जे तुम्हाला कॉलेज अलाउट झालं होतं ते ऑलरेडी तुम्हाला ॲड करून दिलेलं असेल सी डी सेलनी सो त्यामुळे तुम्हाला परत ते कॉलेज ॲड करायची गरज नाही आहे तुम्हाला त्याच्यापेक्षा बेटर कॉलेजेस ॲड करायचे आहेत ठीक आहे ते एवढं तुम्हाला समज असेल की जे तुम्हाला कॅप्रॉन वनमध्ये कॉलेज मिळालं होतं तेच परत तुम्हाला कॅप्रॉन टूमध्ये ॲड करायची गरज नाही आहे ते ऑलरेडी तुमच्या कॅप्रॉन टूच्या लिस्टमध्ये असणार आहे ठीक आहे सो ह्याच्यामध्ये ए आय सिस्टीम कशी चेक करेल की जे तुम्ही कॉलेजेस इकडे ॲड केलेत लाईक मी हे कॉलेज ॲड केले पुणे कॉलेज ऑफ फार्मसी सो हे ए आय सिस्टीम चेक करेल की मला ह्या कॉलेजमध्ये अलॉटमेंट होते की कॅप्रॉन टूला जर नसेल होत तर अजून खालचा कॉलेज चेक करेल जर नसेल होत तर अजून खालचा कॉलेज चेक करेल सो असं करत करत जे मी इकडे कॉलेजेस ॲड केलेत सो ते कॉलेजेस इकडे चेक करतील आता सपोज जर मला सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसी हे मला वाडगावचं कॉलेज मला मिळत असेल तर कॅप्रॉन टूमध्ये मला बेटरमेंट म्हणून मला हे कॉलेज मिळालं जाईल ठीक आहे मग त्यानंतर मला ऑप्शन असेल की मला कॅप्रॉन टूचं कॉलेज घ्यायचं आहे की कॅप्रॉन थ्रीमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे पण एक लक्षात घ्या की माझ्याकडे हा ऑप्शन असेल की मला कॅप्रॉन वनचा कॉलेज परत घेता येणार नाही आहे कारण की मला कॅप्रॉन टूमध्ये सिंहगड कॉलेज अलॉट झालंय सो त्यामुळे मला कॅप्रॉन टूचं कॉलेज एकतर घ्यावं लागेल किंवा कॅप्रॉन थ्रीमध्ये पार्टिसिपेट करावं लागेल सो हा माझ्याकडे ऑप्शन राहणार आहे आता सपोज जर मला कॅप्रॉन टू मध्ये ह्याच्यापैकी कोणतंही कॉलेज अलॉट नाही झालं तर मला परत कॅप्रॉन वनचं पर वन वन जे कॉलेज मिळालं होतं तर तेच मला परत कॉलेज मिळेल म्हणजे ह्याच्यामध्ये मला काय ऑप्शन राहील की मला कॅपराउन परत थ्रीमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे की कॅप्रॉन वनमध्ये जे मला कॉलेज मिळालं होतं की त्याच कॉलेजसोबत मला कंटिन्यू करायचं आहे ठीक आहे सो एवढं तुम्हाला समजलं असेल की जे पण तुम्हाला कॉलेज पाहिजे जे पण तुम्हाला कॉलेज कॅपराउन टूमध्ये पाहिजेत सो तेच कॉलेजेस तुम्हाला ॲड करायचे आहेत कॅपराउंड वनच्या कॉलेजच्यापेक्षा बेटर कॉलेजेस तुम्हाला कॅप्रॉन टूमध्ये ॲड करायचे आहेत आता तुम्ही माझ्या कॅप्रॉम वनच्या कॉलेजची लिस्टची स्ट्रॅटेजी व्हिडिओ पण रेफर करू शकता बऱ्याच मुलांना जर प्रश्न असेल की टी एफ डब्ल्युएसवाल्यांनी कशी लिस्ट आहे ई डब ई डब्ल्यू एस किंवा ओपन किंवा इतर कुठल्या कॅटेगरीवाल्यांनी कशी लिस्ट बनवायची आहे सो त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम रेफरन्स सगळं सांगितलंय की टी एफ डब्ल्युएसवाल्यांनी कशी लिस्ट बनवायची आहे आणि इतर कुठले जे पण काय कॅन्डिडेट असतील तर त्या मुलांनी कशी लिस्ट बनवायची सो ती तुम्ही व्हिडिओ रेफर करू शकता बट हेच तुम्हाला सांगतो की तुम्हाला ह्याच्यापेक्षा जे तुम्हाला वन मध्ये कॉलेज मिळालं आहे त्याच्यापेक्षा बेटर कॉलेजेस ऍड करायचे आहेत कारण की मला माहिती आहे हे लास्ट इयर पण झालं होतं की भरपूर मला कॅप्रॉम टू नंतर मला मेसेज करतात की दादा मला टू मध्ये जे कॉलेज मिळालं आहे ते मला नको आहे आणि कॅप्रॉम वनचा कॉलेज मला परत घेता येईल का सो ह्या कंडिशनमध्ये मला कॅप्रॉम टू वनचा कॉलेज परत घेता येणार नाहीये सो त्यामुळे मी तुम्हाला हे रिपीट करून सांगतोय की तुम्हाला जे कॉलेज पाहिजे तेच कॉलेज तुम्ही ऍड करा लोअर कॉलेजेस ऍड करू नका ठीक आहे कॅप्रॉम वनच्या कॉलेजपेक्षा लोअर कॉलेजेस तुम्हाला ऍड नाही करायचे आहेत आता ह्याच्या रिगार्डिंग अजून काय डाऊट असतील तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता किंवा जर मला पर्सनली काय डाऊट विचारायचे असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे ठीक आहे सो आता आपण बोलूया की ज्या पण मुलांना कॅप्रॉन वनमध्ये कोणतंही कॉलेज अलॉट नव्हतं झालं किंवा ज्या पण मुलांना कॅप्रॉन वनमध्ये कॉलेज अलॉट झालं होतं पण त्यांनी त्यांची सीट ॲक्सेप्टन्स फी पे नाही केल्यामुळे त्यांचे जे कॅप्रॉम वनचं कॉलेज आहे ते त्यांनी रिझर्व नाही केलं सो त्या मुलांना की कशी कॉलेजची लिस्ट बनवायची आहे सो ते तुम्हाला आता सांगतो सो एक लक्षात घ्या की जर तुम्हाला कोणतेही कॉलेज जलॉट नव्हतं झालं सो ह्याच्यामध्ये तुमच्या ऑप्शन ऑप्शन फॉर्ममध्ये काही ना काहीतरी मिस्टेक असेल म्हणजे तुम्ही ऑप्शन फॉर्ममध्ये तुमच्या पर्सनलच्या अकॉर्डिंग तुम्ही कॉलेजेस ॲड नसतील केले सो तुम्हाला कॅप्रॉन टूमध्ये हा तुमच्या सेकंड लास्ट चान्स आहे सो ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की जेवढे पण कॉलेजेस जेवढे पण लोअर कॉलेजेस आहेत सो ते सगळे तुम्हाला कॉलेजेस तुमच्या लिस्टमध्ये ॲड करायचे आहेत आता सपोज जर एखाद्या कॅन्डिडेटला फिफ्टी एट पर्सेंट आलेत आणि जर मुंबई मुंबईमध्ये कॉलेज पाहिजे असेल सो तुम्हाला ऑब्विसली माहिती आहे की मुंबईच्या कॉलेजचे कट ऑफ खूप हाय असतात सो त्यां त्या मुलींनी असं ट्राय करा की त्यांनी मुंबईमध्ये ट्राय कराच पण त्यासोबत आउट ऑफ मुंबई पण ट्राय करा नवी मुंबईचे कॉलेजेस ठाण्याचे कॉलेजेस परत रायगडचे कॉलेजेस आहेत सो हे कॉलेजेस तुम्ही ट्राय करा जर तुम्हाला पुण्यामध्ये कॉलेज कुठलं मिळत असेल तर ते पण तुम्ही कॉलेज ॲड करून ठेवा कारण की कॅपराउन टूमध्ये तुम्हाला कोणत्याही हालतमध्ये तुमची अलॉटमेंट झाली पाहिजे कारण की हा तुमचा सेकंड लास्ट चान्स आहे आणि त्यानंतर तुमचा लास्ट चान्स असणार आहे कॅपराउन थ्रीमध्ये ठीक आहे सो त्यामुळे मी तुम्हाला हेच सजेस्ट करेन की जेवढे पण तुम्हाला कॉलेजेस ॲड करता येतील तर तेवढे सगळे कॉलेजेस तुम्ही ॲड करा तुमच्याकडे तीनशे कॉलेजेस ॲड करायचं ऑप्शन असणार आहे सो त्यापैकी तुम्ही दोनशे जरी कॉलेजेस ॲड केले आहेत तरी काही हरकत नाही आहे पण तुमच्या पर्सनलच्या अकॉर्डिंग तुम्हाला ते कॉलेजेस ॲड करायला पाहिजे ठीक आहे आणि तर ज्या पण मुलांना कॅपराउन वनमध्ये कॉलेज मिळालं होतं पण ते त्यांना घ्यायचं नव्हतं म्हणून त्यांनी सीट ॲक्सेप्टन्स फी नव्हती पे केली सो त्या मुलांनी मी एक सांगेन की जे तुम्हाला कॉलेज तुम घ्यायचं आहे कॅपराउन टूमध्ये फक्त तेच कॉलेजेस तुम्ही ॲड करा कारण की बघा तुम्हाला कॅप्रॉम वनमध्ये जे कॉलेज मिळालं होतं जर ते तुम्हाला घ्यायचंच नव्हतं तर ते तुम्ही कॅप्रॉम वनमध्ये ॲड का केलं होतं सो so, त्यामुळे तुम्हाला ते काय करायचं आहे की कॅप्रॉम टूमध्ये जे पण तुम्हाला कॉलेजेस पाहिजेत तुमच्या पर्सनलच्या अकॉर्डिंग सो so, तेच कॉलेजेस तुम्हाला कॅप्रॉम टूच्या लिस्टमध्ये ॲड करायचे आहेत कारण की बघा जरी तुम्हाला कॅप्रॉउ व टूमध्ये कोणतंही कॉलेज अलॉट नाही झालं तर परत तुम्ही कॅप्रॉन वनचे कॉलेज घेऊ नाही शकत कारण की तुम्ही ऑलरेडी सीट ॲक्सेप्टन्स फी पे नव्हती केली सो त्यामुळे तुम्हाला हेच सजेस्ट करेन की जेवढे कॉलेजेस ॲड करता येईल तेवढे कॉलेजेस तुम्ही ॲड करा आणि तुमच्या पर्सनलच्या अकॉर्डिंग जे तुम्हाला कॉलेजेस पाहिजेत तर तेच तुम्ही कॉलेजेस ॲड करा ठीक आहे त्यानंतर आपण कॅप्रॉम थ्रीमध्ये पण आपण ट्राय करू पण काहीही झालं तरी तुम्हाला कॅप्रॉम टूमध्ये कुठल्या ना कुठलं तरी कॉलेज अलॉट झालं पाहिजे ठीक आहे सो तेच तुम्हाला इकडे पॉईंट्स मी दिलेत की तुम्ही जास्तीत जास्त कॉलेजेस तुम्ही ॲड करा आणि तुम्ही बेस्ट कॉलेज ॲड करा त्यासोबत तुम्ही ॲव्हरेज कॉलेजेस आणि लोअर कॉलेजेससुद्धा ॲड करा ठीक आहे सो एवढे तुमचे डाउट्स क्लिअर झाले असतील की तुम्हाला कॅप्रॉम टूमध्ये तशी तुम्हाला कॉलेजची लिस्ट बनवायची ओके सो आता इकडे मी काही कॉमन क्वेश्चनचे आन्सर देणार आहे भरपूर हे क्वेश्चन असतात सो ह्या क्वेश्चनचे मी इकडे आन्सर देणार आहे सो क्वेश्चन नंबर वन असं आहे कॅन वी यूज कॅप्रॉन वन कॉलेज लिस्ट फॉर कॅप्रॉन टू म्हणजे आम्ही जी कॅप्रॉन वनमध्ये कॉलेज लिस्ट अपलोड केली होती तर तीच कॉलेज लिस्ट आम्ही कॅप्रॉन टूसाठी परत अपलोड करू शकतो का तर हो तुम्ही सेम टू सेम कॅप्रॉन वनची कॉलेज लिस्ट पण कॅप्रॉन टूसाठी अपलोड करू शकता तुम्हाला त्या तिकडे ऑप्शन पण देण्यात येणार आहे की कंटिन्यू कॅप्रॉन वन कॉलेज लिस्टचा सो so, जर त्या तुम्ही ऑप्शनवर टिक केलं सो so, जशी तुम्ही कॅप्रॉन वनमध्ये कॉलेज लिस्ट अपलोड केली होती सो सेम टू सेम तुमची कॅप्रॉन टूसाठी तशी कॉलेज लिस्ट येणार आहे ठीक आहे सो so, तो तुम्हाला ऑप्शन तिकडे देण्यात येणार आहे नंतर दुसरा क्वेश्चन असा आहे कॅन वी मेक न्यू कॉलेज लिस्ट फॉर कॅप्रॉन टू म्हणजे कॅप्रॉन टूसाठी आम्ही एकदम नवीन कॉलेज लिस्ट बनवू शकतो का कारण दादा आम्ही जे पण कॉ कॅप्रॉन वनमध्ये कॉलेजेस वन ॲड केले होते ते कॉलेजेस आम्हाला नको आहेत आम्हाला कॅप्रॉन टूसाठी एकदम दुसरे कॉलेजेस ॲड करायचे आहेत सो ते इकडे पॉसिबल आहे का तर हो तुम्ही कॅप्रॉन टूसाठी एकदम नवीन कॉलेजची लिस्ट बनवू शकता म्हणजे जे पण तुम्ही कॅप्रॉन वनमध्ये कॉलेजेस ॲड केले होते तेच कॉलेजेस नाही तुम्ही अजून सुद्धा कॉलेजेससुद्धा कॅप्रॉन टूमध्ये ॲड करू शकता सो हा पण तुमच्याकडे ऑप्शन असणार आहे मेक न्यू कॉलेज लिस्ट म्हणून सो त्यावर तुम्ही जर टिक केलं तर तुम्ही एकदम नवीन कॉलेजची लिस्ट बनवू शकता जे पण तुम्ही कॅपराउन वनमध्ये कॉलेजेस ॲड केले होते त्या कॉलेज लिस्टला तुम्ही एडिट पण करू शकता सो त्यामुळे तुमच्याकडे हे दोन्ही ऑप्शन असणार आहेत सो ऑल दी बेस्ट फॉर युअर कॅप्रॉन टू आजपासून तुमच्या कॅप्रॉन टू ची ऑप्शन फॉर्म फिलिंग स्टार्ट झाली आहे सो ऑल दी बेस्ट फॉर एवरीवन वन एकदम चांगली कॉलेजची लिस्ट बनवा जे पण मी आता तुम्हाला टिप्स सांगितले आहेत जी पण तुम्हाला आता स्ट्रॅटेजी सांगितली आहे ती स्ट्रॅटजी तुम्ही नक्की फॉलो करा आणि आय गॅरंटी की तुम्हाला चांगलं कॉलेज टू मध्ये नक्की अलॉट होईल ठीक आहे सो काय डॅटसिफ सोडव कशी पाठी तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाबा थँक्यू फॉर वॉचिंग दी व्हिडिओ